संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते डीओटी कोविड केअर सेंटरमध्ये सध्या घुसलेले आहेत आणि गेल्या 3 महिन्यांपासून डीओटी सेंटरमध्ये 2 व्हेंटिलेटर इन्स्टॉल न केल्यामुळे ते सध्या तिथे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांनी ही धडक दिलेली आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना जीव देखील गमवावा लागल्याचं समोर आले आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आता संभाजी ब्रिगेडनं केली आहे. शिवाजी विद्यापीठात डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी केअर सेंटर इथे जुलै महिन्यात 2 व्हेंटिलेटर दाखल झाले पण आरोग्य विभागानं त्या दोन्ही व्हेंटिलेटरचा अद्याप वापर केलेला नाही. ही बाब संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच तिथे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी डीओटी सेंटरवर धडक मारली आणि सध्या आपण ही दृश्य पाहतोय. सध्या कोल्हापुरातली डीओटी सेंटरमधली सध्या तिथे काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत. मात्र नेमकं काय एक व्हेंटिलेटर 10 बेडचं आयसीयू सेंटर जे आहे ते कव्हर करतोय. 10 बेडचे म्हणजे कव्हर करायचं काम करतोय. असं असताना 2 व्हेंटिलेटर इथं गेल्या 3 महिन्यापासून पडून आहेत. आम्ही याच्याबाबत इथं प्रशासनाला विचारणा केली. त्यांच्या म्हणण्यानुसार की कोविड केअर सेंटरमध्ये व्हेंटिलेटर लावता येत नाही. मग जर व्हेंटिलेटर लावता येत नाही तर मग इथं दिलं कशाबद्दल हा मोठा प्रश्न आहे. आणि आपण याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून. प्रताप, गेले अनेक महिने झाले हे व्हेंटिलेटर्स तसेच धुळखात पडलेले आहेत. त्या व्हेंटिलेटर्स नसल्यामुळे अनेकांना जीव देखील गमवावा लागल्याचं समोर आलेलं आहे. सध्या संभाजी ब्रिगेड तिथे त्यांनी धडक दिल्याचं कळत आहे. तिथे काय नेमकी परिस्थिती आहे, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, रुग्णालय प्रशासनाकडून काय माहिती मिळते? खरं तर संतापजनक अशी ही प्रतिक्रिया एकूण हे घटना पाहायला मिळते. कारण आपण पाहतो की एकीकडे रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नाहीये, ऑक्सिजन बेडची कमतरता आहे, अशा प्रकारची ओरड आहे, अशा प्रकारचं ओरड आहे. लोक बडबडतायत, खूप त्रास सहन करतायत. पण दुसरीकडे मात्र शिवाजी विद्यापीठाच्या या कोविड सेंटरमध्ये 2 व्हेंटिलेटर 3 महिन्यापासून पडून आहेत. प्रशासनाकडे नेमके व्हेंटिलेटर किती आहेत याचं जर माहिती नसेल तर मग कसं होणार, असा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपण पाहतो की अनेक लोकांना व्हेंटिलेटरची गरज आहे पण प्रशासन सांगते की व्हेंटिलेटर नाहीयेत म्हणून. मग दुसरीकडे मात्र हे व्हेंटिलेटर तिथं पडून का होते हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ना. खरं तर जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्याचा आढावा घेऊन नेमकं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व्हेंटिलेटर किती आहेत, किती पडून आहेत आणि किती लोकांना देण्याची गरज आहे याची सगळं तपशीलवार माहिती घेण्याची गरज आहे. पण प्रशासनामध्ये ताळमेळ नसल्याचं एकूण या घटनेवरून आपल्याला दिसून येत आहे. अगदी प्रताप, एकीकडे आपण बघतोय की कोरोनाचा कहर वाढत चाललेला आहे. अनेक रुग्णांना खरं तर व्हेंटिलेटरची गरज भासतेय, मात्र तरी देखील गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून इथे हे व्हेंटिलेटर अक्षरशः धुळखात पडलेले आहेत. धन्यवाद ह्या संपूर्ण माहितीबद्दल.